उद्धव ठाकरे 2 दिवस कोकण दौऱ्यावर होते. कणकवलीमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडली आहे. यावेळी शिवसेना पक्षफुटीवरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधलाय. पक्ष फोडतायत मला माहीत होतं, ठरवलं असतं तर मिंधेनं पकडून आणलं असतं, पण नासके आंबे फेकून द्यायचे होते त्यामुळे काहीच बोललो नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जोरदार हल्ला बोल केला. तर घराणेशाहीवरूनही नारायण राणेंवरही त्यांनी टीका केली. परतीचे दोर माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हेड. जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत, त्यांना पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये. या मिंड्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला. मी म्हटलं ही सडके, जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली इकडेच दिली का तिकडे दिली, इकडेच दिली ना, आता कुठे ते आंबेवाले. हा आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की आंब्याच्या पेटीत एक जरी नाश्ता आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते. म्हणून मी पहिले नाश्ते आंबे उचलून फेकून दिले. चल जा म्हटलं, हे माझे आहेत ना मर्दासारखे मर्द आहेत. बरं आता मोदीजीना नवीन साक्षात्कार झाले की आता घराण्याशाही नको. मग मी असं समजू इकडे सूक्ष्म लघुसुरा घराण्याशाही राहणार नाही, ही गद्दारांची घराणेशाही, खोका पडलेल्या टिंपाटांची घराणेशाही, याच्या पुढे या घराण्यातल्या एकालाही तिकीट मिळणार नाही असं मी समजायचं का? तसं पंतप्रधान जाहीर करतील. आणि समजा पंतप्रधान जाहीर करणार नसतील तर हे जे इथली टिंपाट घराणेशाही आहेत ते करतील का? कारण त्यांना आता ते पंतप्रधान म्हणजे देव आहेत. पण तुमच्या देवाची इच्छा अशी असेल की यापुढे घराणेशाही नाही तर या घराण्याने असं जाहीर करावं की आम्ही लढणार होतो पण मोदीजींची इच्छा आहे आम्ही राजकारणातून आता निवृत्त होत आहोत. करा जाहीर, करा जाहीर. पण हे सगळं तुमची जी पालखी वाहत आहे, तुमच्या पालखीचे भोई, त्यांचे सगळे म्हणजे मी कल्याण पासून सुरू केलं, कल्याण मध्ये सुद्धा घराण्याची आहेस, आपणच उभी केली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.